हा बॉल त्याचे महाशय बसलेले त्यांच्या तोंडामध्ये दिला. असं वाटत की पायातून धूर निघाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. जसं की आता मी आहे हरियाणामध्ये फतेहाबाद मध्ये आणि फतेहाबाद मध्ये माझी मावशी राहते. काल आम्ही इथं आलो होतो. इथं आता लोकलला फिरण्यासाठी काय आहे, इथून एक अग्रोहा म्हणून एक धाम आहे, तिथे आम्ही निघालेलो आहोत. तर डमी टाईपमध्ये काही मंदिरं आहेत, जसे की वैष्णव माता मंदिर, अमरनाथचं मंदिर किंवा या असे बरेचसे डमी टाईपमध्ये मंदिर आहेत, ते दाखवण्यासाठी तुम्हाला निघालेलो आहेत. आणि इथून जवळपास एक 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता आम्ही जिथं थांबलो आहोत ही माझी मावशी आहे. लोकलला फिरून इथलं एक थोडंसं काही आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करायच्या हिशोबाने आम्ही निघालेलो आहोत. मी माझ्यासोबत खुशी पण येते, किशोर जो की माझा मावस भाऊ आहे आणि रोहित. घरापासून इथं जवळ बस स्टँड आहे, त्यासाठी ही व्हेकल घेतली आहे. बाय बस चाललोय आम्ही. कुठे चाललोय आपण? अग्रोहा धाम. अग्रोहा धाम हाय. खुशी पण जाम एक्सायटेड आहे. मित्रांनो, हे फतेहाबादचं बस स्टँड आहे. इथं आम्ही वाट पाहतोय बसची. बस आल्या. किती किलोमीटर जायचंय? 20 ते 25 किलोमीटर. खुशो, तुला कॅब घ्यायची का? नाही, ऊन नाही लागत. चलो चलो तर मित्रांनो, फतेहाबादमधून गुडगाव दिल्लीला जाणारी बस पकडलेली आहे. आणि आता इथं एक दर ते एक ते 2 मिनिटाला इथून बसेस आहेत बरं, तरी तुम्ही गर्दी पाहू शकता. की परराज्यात जाऊन तुम्ही मराठीतून जे ब्लॉग करताय ना, त्याची एक फिल्मच वेगळी आहे, वेगळं काहीतरी भारी वाटतंय. कुठं चाललो? फिरायला चाललो ना. काय बघायला चाललो आपण? जेवण करायला चाललो. जेवण करायला नाही चाललो बाबा, आपण जय बाप्पा करायला निघालो. जय बाप्पा करायला निघालो. इतक्या गर्दीतून खुशीला मस्तपैकी जागा भेटलेली आहे. थँक्यू म्हणा अंकल. तर मित्रांनो, आता बसमधून आम्ही उतरलोय. आता एका ब्रिज खाली आम्ही थांबतो आणि आम्हाला जे जायचं आहे अग्रोहा धाम, ते इकडं आहे. तर मित्रांनो, एक तुम्हाला एक गंमत ऐकवतो. आत्ताच येतं येतं बसमध्ये आम्हाला समजलं की ज्या रोडने आम्ही आलेलो आहोत, हा जो रोड पाहता तुम्ही माझ्या मागचा, हा एक साधा सुद्धा रोड नाही आहे मित्रांनो. जवळपास अफगाणिस्तान काबूलपासून ते बांगलादेश चितेगावपर्यंत हा रोड जातो, म्हणजे लॉंगेस्ट रोड म्हणावा लागेल. आता हा 2500 ते 2700 किलोमीटर जातो. मी गुगल करा, तुम्हाला माहिती पडून जाईल. किशोर, थोडीशी तुम्हाला या रोडबद्दल माहिती देईल. हे रोड बेसिकली चंद्रगुप्त मौर्याने बनवाय सुरू केलं होतं त्यांच्या काळी. आणि त्यांचा हेतूही होता की आपलं साम्राज्य वाढवायसाठी, युद्ध करायसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं की सेना वेळेवर पोचली पाहिजे, असं त्यांचे विचार होते. मग सगळ्यात पहिलं जे महत्त्वाचं काम होतं की सेना वेळेवर पोचवायसाठी रस्ता मजबूत पाहिजे, जे आजही युद्धात केलं जातं. तर त्यांनी त्या काळी अफगाणिस्तानच्या काबूलपासून ही रस्ता बनवाय सुरू केला. आणि त्यानंतर ही रस्ता शेरशाह सुरीने पुढं वाढवला, त्याच्यानंतर शायद जहांगीर जफरनं वाढवला, आणि नंतर एक अंग्रेज आहे त्यांनी बनवला. आणि हे आपलं बांगलादेशमध्ये जाऊन हे रस्ता संपतो चितेगावमध्ये. चितेगाव जबरदस्त. मित्रांनो, यार हे रोडबद्दल एक एवढी माहिती जबरदस्त मिळाली ना. आतापर्यंत आपण K2K म्हणजे कश्मीर टू कन्याकुमारी हा रोड लॉंगेस्ट रोड असंच एक माहिती होतं, म्हणजे आता जास्त खोलवर चौकशी नाही केली. पण इथं आल्यानंतर हे समजतं की हा जो रोड आहे तो ओल्डेस्ट रोड आहे साऊथ एशियामध्ये, हा लॉंगेस्ट रोड म्हटलं जातं. खुशीला कॅब घेतो, कारण कॅब तिची आणायला विसरलो आहे आम्ही. सध्या रोहितून तिला कॅब दिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण ज्या अग्रोहा धामला जो निघालो ना, याची सुरुवात म्हणजे याच्या बांधकामाची सुरुवात जवळपास 1976 साली केली होती आणि 1983ला ते संपलं होतं. किती सुरेख नक्षीकाम झालेलं आहे याच्यावरती. तर मित्रांनो, आम्ही अग्रोहा धाममध्ये प्रवेश केलेला आहे. तर अग्रोहा धाम हे जवळपास 28 एकरमध्ये पसरलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो. आता इथं मध्ये फिरण्यासाठी ई व्हेकल आहेत, याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आतमध्ये परिसर किती मोठा असेल. आणि जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, तर बरीचशी मंदिरं पाहायला मिळतील डमी स्ट्रक्चरमध्ये. काय काय इथं पाहायला मिळेल तुम्हाला? कार्यालय, साहित्य सामग्री, स्वागत कक्ष आहे, माता महालक्ष्मी, महाराजा अग्रसेन, माँ सरस्वती मंदिर आहे,
माता वैष्णो देवी, अमरनाथ व शक्ती सरोवर, नौका विहार, रामेश्वर धाम, अप्पूघर, कृष्णलीला पाहण्यासारखं बरंच काही आहे. तर इथं तुम्हाला एक हनुमानाची भव्य अशी मूर्ती दिसते. आपण तिकडे जाणारच आहोत. आग्रावधामचं हे मेन मंदिर आहे, खूप भव्य आणि असं दिव्य मंदिर. स्टँड आहे तुम्हाला इथं चपला वगैरे आपल्या इथं सोडवा. त्याचं काय चार्ज करतात का? फ्री सर्व्हिस आहे. चटके बसतात त्यांनी हे खाली मॅट हातरले जेणेकरून कमी त्रास व्हावा या उन्हाचा. मोस्टली आपल्याला मध्येच जास्त फिरायचं. अरे बापा रो भव्य मंदिर. हले बाबा खुशीला नवीन हॅडी घेतली. खुशी बघू छान आहे ना? तुला आवडली? इतकं मोठं मंदिर आतून मी तर पहिल्यांदा पाहतोय. तर फोटोग्राफी अलो करतात काय माहिती नाही. बाहेर काही कुठं बोर्ड वगैरे नाही पाहिलं मी. अच्छा लोखंडी गोळे आहेत त्या. ते नेमकं काय करतोय आता ते पाहायचं आपल्याला. काय केलं हे बॉल आता हे यांच्या तोंडात असे टाकले तर मग म्युझिक आणि सगळं शो स्टार्ट. अरे म्हणजे आता आणलेला हा बॉल हा बॉल हे जे महाशय बसलेले यांच्या तोंडामध्ये दिला आणि त्यांनी म्युझिक चालू केलं. त्या बाब हे यांना काय म्हणायचं गोळी मॅन इंटरेस्टेड आहे. आता मध्ये आल्यानंतर तर लेफ्ट हँड साईडला जिथे गुफाचं द्वार आहे म्हणजे ही कोणती गुफा? वैष्णोदेवीची गुफा. वैष्णोदेवीची गुफा ओरिजिनल गुफा जी कटरामध्ये होते त्याचा एक इथं क्लोन बनवले डुप्लिकेट आहे. जी ओरिजिनल गुफा आज बंद झाली आहे तिथं पण त्याचा डुप्लिकेट तुम्ही इथं बघून ते अनुभव घेऊ शकताय. अरे वा. आधी आम्ही मंदिराचा जाऊन पाया पडून येतो. हे मेन मंदिराच्या अगोदर देवाचं दर्शन घेऊ. आग्रावधाम मध्ये आम्ही आल्यानंतर आतमध्ये हे माता लक्ष्मीचं मंदिर आहे. इथं माता लक्ष्मीची मूर्ती आहे. आता इथं काही त्यांचं मेंटेनन्सचं काम चालू असल्यामुळे सध्यापुरतं हे बंद केलेलं आहे. आपल्या एका रिक्वेस्टवरून त्यांनी कटून ओपन केलेलं आहे. भव्य अशी माताची मूर्ती दर्शन करून घ्या मित्रांनो. आपण इथून एंटर केलो होतो. आपण एंट्री केली होती इथून. इथून प्रवेश केला. इथून बाहेर निघालो. आणि ती गुफा 1 होती. ही गुफा 2 आहे पण वैष्णोदेवीच. वैष्णोदेवीच का? अच्छा हा. आणि ओरिजिनल वैष्णोदेवी मध्ये असं जर असतं आगे आहे म्हणजे अजून माताचं मंदिर पुढे आहे. ते मित्रांनो दगड नाही आहेत बरं का? ते वेगळंच काहीतरी मटेरियल आहे. प्लास्टर प्लास्टर लुक असा दिलेला आहे की जसं ओरिजिनल दिसतं. पूर्ण ओरिजिनल माता का भवन. हा हे ओरिजिनल माताचा भवन आहे. पहा मित्रांनो माताच्या भवन मध्ये एंट्री करतोय आपण. वैष्णोदेवी मध्ये असेच पिंड आहे. हा 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 सेम पिंड आहेत बरोबर. सेम पिंड वैष्णोदेवी मस्त ना. चल भैरवनाथ कारण तर माताच्या मंदिरापासून 2 किलोमीटरवर आहे. तर तसंच की भैरवबाबाचं मंदिर ते वरती आहेच माताच. तसाच हा देखावा मी केलेला आहे.
चढ उतार येत नाही एवढी नवस आहे ते. या चढ उतारामध्ये खुशीनं मात्र जाम भारी तिची स्ट्रेंथ दाखवली आहे ना खुशू. हे पाहून सांग पूर्ण असं कवच केलेलं आहे पण ओरिजिनल दगडासारखं वाटतंय पण हे पूर्ण प्लास्टर उभे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. इथंही इतर मंदिराप्रमाणे इथंही नवस बोलून इथं चुनरी वगैरे ज्यांचा काही नवस असेल ते चुनरी बांधतात. हे भैरव बाबा की जय. म्हणजे तिथेही असं असावं असं म्हणलं जातं की वैष्णोदेवीचं जे दर्शन केल्यानंतर जर भैरवबाबाचं दर्शन नाही केलं तर ते लाभत नाही. बरोबर. हे आहेत भैरव बाबा. देखावा म्हणा किंवा भैरवबाबा इथं वास करतात असं काही म्हणा तुम्ही पण एक हुबेहूब प्रतिकृती करायचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो सुरुवातीला आपण तिथून एंट्री केली होती है ना गुफा नंबर 1. ही गुफा नंबर 2, ही 3 आणि ही एक्झिट. इथं येणं वर्थ इट आहे. आता इथनं एक फ्लायओव्हर सारखं आहे आणि खूप गर्मी आहे आणि आता आमचे पाय भाजणार तर पळत जावं लागणार. म्हणजे टेम्परेचर आता सध्या तरी 42-43 असेल ना. 44-46. ये हमारे बहुत अच्छे दोस्त यहाँ पर हमें मिले और बस बहुत बढ़िया. कहाँ से ये जगह कैसी है घूमने की? एक नंबर का थी भाई. उधर आओगे स्वाद आ जाएगा. मार के जाओ आपके सत्तमंत आओगे तो भाई मनोकामना भी पूरी हो गया. मनोकामना पूरी है सारी. आपने जो नोरते रखा नहीं सत्तू माता अपना ने गुफा मिलेगी. सत्तू माता एक जगह दर्शन मिलेगी अपना. सात माता. हाँ सात माता है. अच्छा चलो मान ले अलग अलग रूप हो सात माता हो. नो है. वही हम सोचे दो कहाँ से कम हो गए. हमने तो दो नौ तक क्या है ना. आउटसाइड व्यू पहा मित्रों पूर्ण जंगल एरिया हा के लिए छोटस एक टीला है. तर हे जे खासियत सांगतो असं ऐकण्यात आहे की सुरुवाती काळात हिथं सोनं होते आणि हिथं काय म्हणते ते सोन्याची खुदाई केल्यानंतर जवळ जमिनीत सोनं सापडलं तर ही जागा सरकारनं सील केली. हे पूर्ण एरिया सरकारनं सील केलेला आहे कारण का ह्या जमिनीत सोनं आहे. सोनं ऍक्च्युअल मध्ये आहे. अरे बापरे. तर या रस्त्याचं एक महत्व किशोर सांगतोय काय. हे रस्त्याचं सध्या महत्व हे की टेम्परेचर आहे खूप आणि आता आम्ही नॉन स्टॉप पळणार आहे. 1, 2, 3 हॅलो. वाटत की पायातून धूर निघाला असं पळालो आपण. हे 3 शिखर आहेत मित्रांनो. याच्यामध्ये ते स्ट्रक्चर्स बनवलेले आहेत जे पण आता आपण तुम्हाला दाखवले ना व्हिडिओमध्ये मागे पाहिलं तुम्ही. काय कलाकार आहे यार खरंच. आता गुफा पाहून झाल्यानंतर आता आपण जाणार आहे भगवान शिवने जेव्हा सागर मंथन झालते त्यातून खूप सारे रत्न अमृत माता लक्ष्मी पण तिथून आले आणि त्यातनं विष आले. सगळ्या देवतांनी अमृत घेतले रत्न घेतले पण विष कोणी घ्यायचं ही धाडस कोणाचंही नव्हता. ते धाडस आपले भोलेनाथांना गेले. तर त्यांचाही एक स्ट्रक्चर इथं आहे. तर जेव्हा त्यांनी ती विष पेले तर त्यांचं अभिवादन सगळी देवी देवतांनी केले. आपल्या भोलेबाबांनी विष प्राशन केलेलं त्याचा देखावा इथं तयार करण्यात आलेला आहे असं. हां ही मेरू पर्वत. ज्यांना ही स्टोरी माहिती आहे त्यांना हे समजून जाईल. अशा ठिकाणी भेट देतोय जे की पारद शिवलिंग आहे म्हणजे पाऱ्यापासून तयार केलेलं शिवलिंग. स्टेटमध्ये शायद एकच असतं. उन्हाची तीव्रता तुम्ही पाहू शकता. अशा उन्हामध्ये सुद्धा खुशी एवढी एक्सायटेड आहे थकलेली नाही अजिबात ती. तू थकली आहे का खुशी? आता हा म्हणते खोटं बोलते. जे पण काही बघण्यासारख्या वस्तू आहेत ना त्या पूर्ण आतमध्ये आहेत त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता इथं नाही जाणवत आहे. बाहेर आल्यानंतर थोडंसं एक 2 मिनिटाचा वॉक आहे प्रत्येक या वास्तूपासून त्या वास्तूपर्यंत जाण्यासाठी तेवढंच चालावं लागतं आहे. आता हे रामेश्वर धाम म्हणून एक तिथं वास्तू बनवलेली आहे. हे त्याचं मेन गेट. मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे पण सॉरी त्याच्याबद्दल कारण पाहण्यासारखं बरंच काही आहे. स्फटिक शिवलिंग आणि पारद शिवलिंग याचा खूप ही
पाऱ्यापासून तयार केलेले खूप तयार केलेले आहे. जवळून पाहू शकतो तुम्ही हे पारव शिवलिंग, हे स्फटिक शिवलिंग आणि हे पण स्फटिक शिवलिंग. कशू काय काय या मंदिराच्या एकदम बॅक साईडला हनुमानाची भव्य अशी मूर्ती. चलो भाई साहब एक बार हाय कर लो सब. अरे सब बढ़िया. चलो हरियाणा में क्या बोलते हैं अगर स्वागत करना हो किसी का इधर कैसे करोगे बोल क्या. चलो चलो ठीक है ठीक है. थैंक यू. हा एक्झिट गेट आहे. या गेटमधून बाहेर आलो थोडंसं स्नॅक्स वगैरे घेतले. त्याच्यानंतर हा व्हिडिओ इथे एंड करतो. मित्रांनो तो हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू परत एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. परत